तुझं वाचायला अभ्यासाला. हा तर हा विषय आपल्याला जाणणारा या ग्रामीण व्यवस्थेचं स्वावलंबन महत्त्वाचं आहे. ग्रामीण व्यवस्थेमध्ये आता दुर्दैवाने परावलंबित वाढत चाललं. वीज नाही म्हणून मोटर चालू नाही, म्हणून पाणी मिळालं नाही, म्हणून पिकं नुकसान झालं. पूर्वीच्या काळी मोटा हाकायचे, मोटासाठी बैलही घरचे, मोटा आपल्या घरच्या, मोटा हाकणारा माणूसही घरचा. त्याला जेव्हा इच्छा होईल, जेव्हा ती बैलं मोकळी असतील त्यावेळेस तो मोटा हाकायचा. आता या वीज पुरवठा आला, मग शासनाचं वेळापत्रक आलं, मग शासनाने रात्री 11 वाजता लाईट सोडली, तर हा वीज सोडली की हा शेतकरी रात्री 11 वाजता दारे धरायला जातो. मग 11 वाजताची सुरक्षितता काय? जंगली जनावरं याला त्रास देतात, विंचोकाट्यात याला जावं लागतं, रात्रभर जागावं लागतं, काय तर म्हणे लाईट रात्री आली. आता शेतकऱ्याला रात्री लाईट देऊन असं कोणतं शेतकऱ्याचं आरोग्य सुखी होणार आहे? त्याला रात्रभर जागावं लागतं, मग दिवसभर कामाचे कष्ट, मग असं करून त्याला आजार पण वाढत जातं. म्हणजे हे परावलंबित्व आलं ना, वीज पुरवठा करणारं शासन, मग बी पुरवठा करणारं शासन. पहिले आपल्या घरचं बी असायचं, खात्रीचं बी असायचं, राखलेलं बी असायचं, 100% खात्री असायची. आता हे बाजारातून आणायचं, मग त्या बाजारी बियाण्याला खरं खोटं किती आहे, त्याचं मूल्य किती आहे, 2 रुपयाचं बी 5 रुपयाला घ्यायच. रासायनिक खतं आणायची, त्या खताला पैसे घालायचे, ते खतं घालून आपल्या जमिनीचा पोत उतरायचा. म्हणजे हे सगळं दुष्टचक्र आता दुर्दैवाने काही आधुनिकीकरणामध्ये वाढत चाललं. आणि म्हणून या विषयाला धरून थोडासा मूळ विषय ग्रामगीतेमध्ये जो ग्रामव्यवस्थेचा विषय सांगितला की गावामधल्या व्यवस्था, गावात पंच कमिटी असावी, गावामध्ये कुणावर अन्याय झाला तर त्या कमिटीने लक्ष घालून त्या अन्याय दूर करावा, कोणाकडनं गुन्हे झाले तर त्या गावातच ती व्यवस्था असावी. म्हणजे या सगळ्या गोष्टी ग्राम स्वयंभू कशी असावीत, ग्राम प्रशासन कसं असावं, गावात न्याय व्यवस्था कशी असावी, या सगळ्या गोष्टीचं महत्त्व आपल्याला ग्रामगीतेमध्ये समजून सांगितलं. आणि म्हणून आपल्याला या ग्रामव्यवस्थेबद्दल चर्चा करण्याची गरज आहे. शहरी व्यवस्थेमध्ये तसं नाही, एका फ्लॅट अपार्टमेंटमध्ये 10 फ्लॅट आहेत, समोरच्या फ्लॅटमध्ये कोण राहतंय, त्याच्याकडे कोण आलंय कोणाला माहीत नसतं. जो तो आपल्या घरात गेला की दार लावून घेतो, ज्यावेळेस तो काही दिवसानंतर आलाच नाही बाहेर, मग कळतं की तो मेला किंवा घरातच त्याचं काही कमजात झालं. इतकी दुर्दैवी अवस्था आपल्या समाजरचनेमध्ये झाली की माणसात राक्षस जागा झाला आहे. माणसाची जनावरं झालीत, दिसायला माणसासारखी दिसणारी माणसं जनावरासारखी वागतायत. प्रेम, माया, ममता, दया, करुणा, क्षमा, शांती, शील, वात्सल्य या सगळ्या गोष्टी फक्त पुस्तकात आणि कवितेत सापडतात. व्यवहारामध्ये मात्र फक्त देवाणघेवाणीचं जग आहे, व्यवहारीय जग आहे. आणि म्हणून या व्यवहारी जगामध्ये आम्हाला हा विषय थोडासा ग्रामव्यवस्थेचा समजून घेण्याची गरज आहे. आणि म्हणून या व्यवस्थेचं महत्त्व आपल्याला ग्रामगीतेमध्ये समजून सांगितलेलं आहे. गावातले आरोग्य कसं असतं, एकमेकाला आरोग्यदायी कशा व्यवस्था असतात, एका घराचं पाणी, सांडपाण्याची व्यवस्था दुसऱ्या घराला त्रास होणार नाही अशी करण्याचा जो ग्राम जीवनामध्ये पायंडा आहे, या पायंड्याचं महत्त्व तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये समजून सांगितलं. आणि म्हणून ग्रामगीता आणि ग्रामव्यवस्था याच खऱ्या या देशाच्या मूलभूत अशा प्रकारच्या गोष्टी आहेत. भारतात राहणारा माणूस कधी ओळखला जातो, जर तो खेड्यात राहणारा असेल तर. शहरात राहणारा भारतीय हा एखाद्या परदेशी माणसाप्रमाणे वागतो, परदेशासारखा भासतो. म्हणून शहरातला देशवासी आणि ग्रामीण देशवासी हा भेद आपल्याला स्पष्टपणे जाणवतो. म्हणून गावाच्या पातळीवर खरा भारत हा खेड्यांचा देश आहे आणि खरा भारताचा व्यवसाय शेती आहे. ॲग्रिकल्चर इज अ बॅकबोन ऑफ इंडियन इकॉनॉमी हे तत्व आपल्याला समजून सांगण्याचा प्रयत्न आपल्या व्यवस्थेमध्येच गेलेला आहे. आणि तुकडोजी महाराजसुद्धा भारताचा कृषीप्रधान देश म्हणून या ग्रामगीतेमध्ये या ग्रामव्यवस्थेची महती गातात. आणि म्हणून सज्जन हो, आजच्या या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमामध्ये ज्या 2 गोष्टी आपण आत्तापर्यंत पाहिल्या, की ग्रामगीतेचा संक्षिप्त अभ्यास पाहिला, ग्रामगीतेमध्ये असणाऱ्या 41 अध्यायामध्ये महाराजांनी दिलेल्या प्रत्येक गोष्टीचा बारकावा आपल्याला अभ्यासण्याची गरज आहे. आणि त्या दृष्टिकोनातून ग्रामव्यवस्था निर्माण करण्याचं
आदर्श ग्राम म्हणजे काय असतं, आरोग्य ग्राम म्हणजे काय असतं, आदर्श व्यक्ती म्हणजे काय, आदर्श संत म्हणजे काय, आदर्श नागरिक म्हणजे काय, या प्रत्येकाची एक माहिती या ग्रामगीतेतील ओव्यामध्ये ओवीबद्ध केलेल्या आपण पाहिलेली आहे। आणि म्हणून महाराजांचा हा ग्रंथ मानवी जीवनासाठी एक अनमोल असा प्रकारचा ग्रंथ आहे की ज्या ग्रंथाचा अभ्यास करून आपण व्यवस्था परिवर्तनाचा विषय पुढे घेऊ शकतो। व्यवस्था परिवर्तन करायचं असेल तर शहरी माणसाला ग्रामीण भागात पुन्हा घेऊन जाण्याची गरज आहे आणि ते काम आता करायला संधी या करोनामुळे प्राप्त झालेली आहे। या करोनामध्ये आपण पाहतो की ज्या क्षणी या करोनाचा उद्रेक झाला तो शहरी भागामध्ये झाला। करोनाची इतकी व्याप्ती वाढली की माणसं भीतीपोटी शहरं सोडून खेड्याकडे आली। गेले 50 वर्ष मुंबईसारख्या शहरामध्ये वास्तव्य करणारा आमचा खेड्यातला माणूस पुन्हा गावाकडे येऊन आपल्या झोपडीत राहू लागला। ही करोनाने आपल्यासाठी संधी उपलब्ध करून दिलेली आहे। करोना ही महामारी जाणार आहे, एक दिवस करोना नष्ट होईल, एक दिवस जनजीवन पुन्हा सुरळीत होईल, पण याने जो धडा शिकवलेला आहे तो धडा आपण पुन्हा आयुष्यभर विसरता कामा नये की माणसाला सुरक्षितता, आरोग्य या सगळ्या गोष्टीचं जर जीवनामध्ये आनंद घ्यायचा असेल, आरोग्यमय जीवन जगायचं असेल तर याला खेड्याशिवाय पर्याय नाही। खेड्यामध्ये लोकसंख्येची घनता कमी असल्यामुळे, निसर्गसृष्टीचा मनमोल ठेवा असल्यामुळे, झाडे झुडपे पशु पक्षी आणि यातून निर्माण होणारं हे सहजीवन ग्रामीण भागामध्ये मानवी आरोग्याला पोषक असं वातावरण आहे। आणि म्हणून या क्वारंटाईन असणाऱ्या लोकांना गावामध्ये घेताना विलगीकरण कक्षामध्ये ठेवलं जातं आणि मग त्या 10-14 दिवसाच्या त्यांच्या वास्तव्यामध्ये जेव्हा त्यांच्या घरापर्यंत जाईपर्यंत त्यांना एखाद्या संस्थेमध्ये, शाळेमध्ये, धर्मशाळेमध्ये किंवा एखाद्या गोडाऊनमध्ये ठेवलं जातं, एखाद्या मंदिरात ठेवलं जातं, त्यावेळेस त्यांच्या मनात चिंतन असतं की आपण आयुष्यात गाव सोडून जेव्हा गेलो ते कशासाठी गेलो, पैसे कमवायसाठी गेलो, मग या पैसे कमवण्याच्या नादात आपलं आरोग्य आपण धोक्यात घातलं, आपल्या पुढच्या पिढ्या धोक्यात घातल्या, आपलं आनंदी जीवन आपण दुःखात घातलं आणि मग आज त्यांना पश्चाताप होतोय। जे शहरात गेलेली नागरिक आहेत ते गावाकडे जेव्हा आलेत काही का होईना तात्पुरते 4 महिन्याकरता 6 महिन्याकरता तेव्हा त्यांना पश्चाताप होतो की आपण उगीचच त्या काळात गाव सोडलं। गावात जे राहिले ते श्रीमंत झाले नाहीत पैशाने, पण सुखाने जगले, समाधानाने जगले, निरोगी आहेत। शहरी माणसाला डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, हार्ट अटॅक आहे, दमा आहे, प्रदूषणामुळे त्यांच्या अवयव निकामी झालेले आहेत, किडनी फेल्युअरमध्ये अनेक पेशंट आहेत, ब्लड प्रेशरचे अनेक पेशंट आहेत, अकाली डोळे जाणारे अनेक पेशंट आहेत, त्वचा रोगाचे अनेक पेशंट आहेत। या शहरामध्ये भयानक आजाराचं प्रमाण आणि व्याप्ती वाढत चाललेली आहे। अजून ग्रामीण भागामध्ये आजही आम्ही जेव्हा प्रत्यक्ष व्यवहारामध्ये ग्रामीण भागाचा अभ्यास करतो तेव्हा पाहतो की आजही 100-100 वयाचे माणसं गावामध्ये जिवंत आहेत। त्यांनी आतापर्यंत डॉक्टरचं तोंड पाहिलेलं नाही, त्यांना कुठला आजार झालेला नाहीये। त्याच्या उलट शहरामध्ये लहान लहान मुलं सुद्धा आयुष्यभर आजारी असलेली आपण पाहिलेली आहेत। कायम वारंवार त्यांना प्रदूषणाचा त्रास होतोय, त्यांना त्यांच्या अन्नपचन संस्थेचा त्रास होतोय, पाण्याचा त्रास होतोय, ड्रेनेजच्या दुर्गंधीचा त्रास होतोय आणि असं भयानक जीवन शहरामध्ये जगणाऱ्या माणसाला ग्रामीण जीवनाचा आकर्षण निर्माण होण्याची आता वेळ आलेली आहे की जे आकर्षण ग्रामगीतेने दाखवलेलं आहे। ग्रामगीता ज्याला वाचता आली, ज्याला वाचायला मिळाली किंवा इथून पुढे ज्याला वाचायला मिळेल त्याने ग्रामगीता वाचल्यानंतर जर थोडं 5 मिनटं चिंतन मनन केलं त्याच्या लक्षात येईल, त्याच्या लक्षात येईल की खरं जीवन खेड्यात आहे। खेड्यासारखं सुख जगात दुसऱ्या कोणत्याच भूतलावरील जागेत नाही। एकमेकाला धरून वागणारी, एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी होणारी मंडळी खेड्यात आहेत आणि एकमेकाच्या जिव्हाळ्याचा विषय आपण जीवनामध्ये जेव्हा हाताळतो खेड्यामध्ये एखाद्या पर
जातीतल्या माणसाच्या घरात जरी दुःखद घटना घडली तरी लोक आपल्या घरातला आनंदोत्सव साजरा करत नाहीत. एखाद्या गरीबातला गरीबातला माणूस जरी गेला तरी त्या गावात शोककळा पसरते, काही काळ दुखवटा ठेवला जातो. त्याच्या उलट शहरामध्ये तर असे अपार्टमेंट आहेत की हजारो लोक अपार्टमेंट हजारो लोकांची वस्ती असणारा अपार्टमेंट आहे. एकाच्या बापाची मौत एका बाजूला चालू आहे, दुसऱ्याच्या मुलाच्या बँड वाजून परण्या त्याच्या शेजारी निघल्या आहेत. याची मौत चालली, याच्या परण्या चालल्या. बँड कुणासाठी लावला म्हणले तर म्हणले हा बँड याच्या मौतीसाठी लावलाय, याच्या नाही म्हणे हा याच्या मुलाच्या परण्यासाठी लावलाय. आणि ऐकतोय कोण? या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घेण्याची गरज आहे. आणि या जीवनामध्ये आपल्याला या व्याख्यानातला सगळ्यात शेवटचा आणि महत्वाचा विषय की ग्रामगीता, ग्रामव्यवस्था आणि आरोग्य. आता हा आरोग्य जो विषय आहे, आरोग्य कशाला म्हणतात? आरोग्याची व्याख्या शास्त्रामध्ये खूप महत्वाची सांगितलेली आहे. समदोषा समाग्निच्च समधातू मलक्रिया प्रसन्न आत्मा इंद्रिय मन स्वस्थ इति अभिधीयते. आत्मा मन चित्त प्रसन्न असणं आणि दोष अग्नी धातू मल समान असणं, सम असणं, योग्य ते असणं, या सगळ्या गोष्टीची आपल्याला आरोग्यदायी अशी व्याख्या जी धर्माने दिलेली आहे ती जर आपल्या आयुष्यामध्ये पूर्ण करायची असेल, की आपण जर आपण एक स्वप्न पाहत असू की मी दीर्घायुष्य असावं, मरेपर्यंत मला म्हातारपणापर्यंत कुठला रोग पाठीमागे लागू नये, मला या सृष्टीमधील प्रत्येक गोष्टीचा आनंद जीवनभर घेता यावा, मला जीवनभर सुदृढ सक्षम जीवन जगता यावं, माझ्या स्मृती जागृत असाव्यात, माझी बुद्धी तल्लक असावी, माझं मन स्वच्छ असावं, मी जगावर प्रेम करावं, जगाने माझ्यावर प्रेम करावं, ही जी आमची अपेक्षा आहे, या सगळ्या अपेक्षा पूर्ण करण्याचं काम फक्त एकाच व्यवस्थेमध्ये करता येतं, ते म्हणजे ग्रामव्यवस्था, गाव. मग ते गाव हजार लोकसंख्येचं आहे का 5000 लोकसंख्येचं आहे? गाव हा घटक आहे, सगळ्यात सूक्ष्म घटक आहे. जसा एखाद्या पदार्थामध्ये रेणू हा त्याचा छोटा घटक आहे, एखाद्या धातूमध्ये अणू हा त्याचा छोटा घटक आहे, तसं या विश्वामध्ये या समाज व्यवस्थेचा सगळ्यात छोटा घटक कोणता? तर ग्राम, गाव. गाव हा सगळ्यात छोटा घटक आहे. आणि म्हणून या गावाची एक रचना, त्या गावाची एक भौगोलिक रचना आहे, गावाची एक भौगोलिक स्थिती आहे, त्या गावाची एक आर्थिक स्थिती आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा अभ्यास ग्रामगीतेमध्ये दिलेला आहे. एक डॉक्टर म्हणून, कारण मी गेले 30 वर्ष ग्रामीण आरोग्याशी संबंधित काम करतोय. आमचं गाव जखणगाव महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात अहमदनगर शहराच्या पश्चिमेला कल्याण रोडवर 15 किलोमीटर अंतरावर असणारं एक 2000 पेक्षा कमी लोकसंख्येचं एक छोटंसं खेडं आहे, ज्या खेड्यामध्ये मी MD झालेलो आहे. वैद्यकीय शिक्षणामध्ये एवढं शिक्षण घेऊन सुद्धा माझ्या ग्रामव्यवस्थेशी असणारा माझा संबंध आणि माझं लहानपणी पूर्ण जीवन गावात गेल्यामुळे मला शहरीकरणाची ओढ कधी लागली नाही. आणि म्हणून मी माझ्या गावातच माझ्या वडिलोपार्जित असणाऱ्या वैद्यकीय व्यवसायाला पुनर्जीवित करून पुन्हा त्या व्यवसायात ग्रामव्यवस्थेमध्ये सक्षमपणे काम करण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून माझ्या 30-35 वर्षाच्या या ग्रामीण आरोग्य सेवेमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टीच्या माझ्या आयुष्यात मला अनुमानित करता आल्या, त्या तुमच्यापाशी सांगण्याचा, तुमच्याशी शेअर करण्याचा मी प्रयत्न करतो. तर त्या अशा आहे की आजकाल आपण भेसळीचं युग पाहतो. दुधात भेसळ आहे, धान्यात भेसळ आहे, खतात भेसळ आहे, पाण्यात भेसळ आहे, किंवा तेलात भेसळ आहे. या सगळ्या भेसळी शहरी भागामध्ये सहन कराव्या लागतात.
कारण शहरामध्ये संपूर्ण परावलंबित्व आहे. तुम्हाला कुठल्या तरी मार्केटमध्ये जाऊन ती गोष्ट खरेदी करायची आहे, ज्याच्याकडे विकायला आहे तो तिचा उत्पादक नाही आहे, त्याने कुणातरी कारखान्यातून आणलेली आहे. मग त्या कारखानदाराला त्या ज्या भावात द्यावी लागली त्या भावातून त्या होलसेल दुकानदाराचा नफा, मग त्या होलसेल दुकानदारानंतर त्या रिटेलरचा नफा, आणि मग तिथून आपल्या पदरात पडेपर्यंत आपल्याला लागणारा खर्च, यामध्ये प्रत्येक माणूस आशावादी आहे. कारखानदार 2 रुपये कमवण्यासाठी कारखाने टाकतोय, एखादा दुकानदार 2 रुपये उत्पन्न मिळावं म्हणून दुकान चालवतोय, एखादा शहरातला डॉक्टर त्याला अर्थप्राप्तीसाठी आवश्यक असल्यामुळे त्याची व्यावसायिकता त्याला समोर आणता येते, एखादा वकील अर्थप्राप्तीसाठी न्यायव्यवस्थेमध्ये आहे. म्हणजे त्याचा सगळ्यांचा उद्देश काय? अर्थप्राप्ती. मग या अर्थप्राप्ती उद्देशातून ज्यावेळेस एखादी गोष्ट घडते त्यावेळेस ती प्रमादयुक्त असते. प्रमादयुक्त का असते? पैशासाठी बदलतात, माणसाची मनं बदलतात, माणसाची भावना बदलते, माणसाची नीती बदलते, माणसाची न्याय बदलतो. का? पैशासाठी. कारण 2 रुपये मिळण्यासाठी माणूस नैतिकतेतून अनैतिकतेत परावर्तित होतो, सत्कर्मातून दुष्कर्मात परावर्तित होतो. म्हणून या 2 रुपयाच्या व्यवहाराच्या आर्थिक महत्वाच्या उलाढालीसाठी माणसं बदललेली पाहता येतात. परंतु ग्रामीण भागात मात्र या व्यवस्थेमध्ये ही गोष्ट आपल्याला जाणून घेता येते की इथे फसवणूक फारशी होत नाही. कारण जेव्हा एक माणूस दुसऱ्या माणसाला पिढ्यानपिढ्या ओळखतो तेव्हा त्याच्यात फसवणूक करण्याची संधी कमी असते. कारण समोरच्यालाही त्याच्यात काही काय होईना एका अर्थाने थोडीशी भीती मनामध्ये निर्माण होते. ती भीती या अर्थाने होते की मला याला आयुष्यभर भेटायचं आहे, मी याला 2 मिनिटं फसवलं त्याच्या ते कदाचित उद्या लक्षात येईल आणि माझ्याबद्दल त्याच्या मनात एक दृष्टिकोन तयार होईल की जो माझ्यासाठी घातक असेल, मला अहितकर असेल, माझ्या नुकसानीचा असेल. म्हणून आपलं संबंध टिकवण्याच्या नादात, आपले संबंध सुदृढ ठेवण्याच्या नादात, आपल्या प्रतिमेला आपल्या इज्जतीला तडा जाऊ नये याचा प्रयत्न, आपल्या प्रतिमेला तडा जाऊ नये याचा प्रयत्न ग्रामीण भागातला माणूस सदैव करत असतो. आणि आपली इज्जत, आपली आबरू, आपली पत टिकून ठेवण्यासाठी तो अनैतिक किंवा दुष्कृत्य किंवा पाप करत नाही. ही ग्रामव्यवस्थेतली सगळ्यात मजबूत अशा प्रकारची भूमिका आहे. अजून एक आरोग्याच्या बाबतीमध्ये महत्वाची गोष्ट काय की ज्याच्या घरचं दूध असतं, ज्याच्या घरी गाया जनावरं बैल आहेत, म्हशी आहेत, अशा लोकांमध्ये एक गोष्ट फार फायद्याची आहे की सेंद्रिय उत्पादनं त्यांच्या कुटुंबामध्ये एकमेकाच्या चक्रातून प्राप्त होतात की त्या जनावरांचं शेण सेंद्रिय खत म्हणून त्या पिकांना मिळतं, त्या पिकातून जे धान्य निर्माण होतं ते सेंद्रिय धान्य, त्या जनावरांना चारा सेंद्रिय मिळतो, त्या माणसांना सेंद्रिय उत्पादनं खाण्यासाठी मिळतात, आणि मग पुन्हा त्या सेंद्रिय चारा खाल्लेल्या जनावरांचं गायांचं म्हशींचं दूध सेंद्रिय दूध अशा प्रकारे त्या कुटुंबाला खायला प्यायला मिळतं. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आरोग्यदायी आहेत, आरोग्यदायी आहेत. आज माणसाने जो काही वैज्ञानिक दृष्टिकोन पुढे आणलाय, जी काही क्रांती केली, धवल क्रांती, हरित क्रांती, आपण ज्या वास्तु विज्ञान युगातल्या या क्रांतीमध्ये उत्पादन वाढलं, क्वांटिटी वाढली. ज्या शेतीमध्ये एका एकरात 2 पोते धान्य व्हायचं त्या शेतीमध्ये हे रासायनिक खतं आणि संकरित बियाणं आणून 2 पोत्याचं उत्पादन 20 पोत्यावर नेलं. पण त्या 20 पोते धान्यात कस आहे का? मानवी आरोग्य आहे का? तर याचं उत्तर आहे नाही. आणि म्हणून या आरोग्यदायी उपक्रमासाठी आपल्याला ग्रामव्यवस्थेकडे पुन्हा वळावं लागेल, पुन्हा स्वयंभू शेतकरी निर्माण करावा लागेल, पुन्हा शेतकऱ्याला स्वावलंब करावं लागेल. आणि ही व्यवस्था करण्यासाठी आपल्याकडे 2 यंत्रणा उभ्या कराव्या लागतील. एक तर काय, शेती व्यवसाय करणाऱ्या माणसाने शेती जो धंद्याच्या रूपाने करतो ना, त्याच्या आधी कुटुंब चालवण्यासाठी एक स्वतंत्र व्यवस्था करावी. म्हणजे त्याच्याकडे असणाऱ्या 10 एकर शेतीपैकी किमान अर्धा एकर शेती तरी
स्वतःच्या कुटुंबातील माणसांचं अन्नधान्य निर्माण करण्यासाठी राखीव ठेवावी की जिथे सेंद्रिय खताचा वापर करावा, गावरान बियाणं वापरावं, तिथे कुठेही तणनाशक, जंतुनाशक किंवा पेस्टिसाईड, हर्बिसाईड असे औषधं वापरू नयेत. म्हणजे जेणेकरून त्या कुटुंबातील अन्नधान्य जर एकदा सेंद्रिय आलं की त्या लहान मुलांचं आयुष्य निरोगी जाईल, तिथल्या आपल्यासारख्या तरुणांना किंवा जवानांना सुद्धा निरोगी अन्न मिळेल की जे निरोगी जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. अशा प्रकारे शेतीमध्ये आता दोन गट आपण निर्माण करूयात, एक स्वतःच्या कुटुंबासाठी किंवा ऑन डिमांड. समजा एखादा म्हटला की तुम्हाला माझ्यासाठी सेंद्रिय उत्पादन तुमच्या एका क्षेत्रातील जागेत राखीव ठेवा, तिथे मला ज्वारी पिकवून द्या, त्या ज्वारीमध्ये मला ती ज्वारी मी ज्या भावाने तुम्हाला उत्पादित झाली त्यापेक्षा जास्त भावाने मी खरेदी करेल. अशा प्रकारे त्याचं आश्वासन मिळाल्यानंतर ती तशा प्रकारे त्यांच्यासाठी तो राखीव प्लॉट ठेवा. अन्यथा व्यवसायीकरणामध्ये आपण पाहतो की उत्पादन वाढवण्याच्या नादात केमिकल फर्टिलायझर आता रोगमय झालेला आहे. मूतखड्याचे आजार वाढत चाललेत, हार्ट अटॅकचं प्रमाण वाढत चाललंय, दम्याचं प्रमाण वाढत चाललंय, त्वचा रोगाचं प्रमाण वाढलेलं आहे. या कोविड सारखे जे कोरोनाचा आजार आज आलाय ना, असे हजारो विषाणू माणसाला आज त्रास देत आहेत. अशा हजारो विषाणूंपासून माणसं संकटात सापडलेली आहेत. ह्याचं कारण आहे की या आधुनिक युगामध्ये माणसाचं प्रतिकार शक्ती कमी झाली, माणसाचं व्याधी क्षमत्व कमी झालं. पूर्वी गावरान दूध दुग्ध खाल्ल्यामुळं माणसाची अंगात रग असायची, प्रतिकार शक्ती असायची. आता फक्त दिसायला माणूस सुदृढ दिसतो, त्याचं वजन चांगलं भरतंय, त्याची उंची चांगली आहे, पण आतून मात्र सगळ्या सिस्टीम कोलॅप झालेल्या आहेत. त्याच्या किडनीला सूज आहे, त्याची फुफ्फुसाची क्षमता कमी झालेली आहे, त्याच्या हृदयाच्या शिरा ब्लॉकेज आहेत, त्याच्या मेंदूला निद्रानाशाचा त्रास आहे, त्याला कायम डोक्याला टेन्शन आणि बोर या दोन शब्दापासून त्याला मुक्तता नाही आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणून घेण्यासाठी ग्रामगीतेचा संदर्भ फार महत्त्वाचा आहे. आणि म्हणून ग्रामगीता हा ग्रंथ प्रत्येकाने अभ्यासावा, याचं घरामध्ये संग्रह करावा. फार स्वस्तात मिळते ग्रामगीता, म्हणजे शासनाने तर मध्ये 12 रुपयाला विकली, पण आजही बाजारामध्ये 40-50 रुपयाला त्याची प्रत मिळते, फार तर फार 100 रुपयाला प्रत मिळते. आणि म्हणून या प्रती आपण आपल्या घरी आणाव्यात. तशी प्रत्येकाच्या घरात ज्ञानेश्वरी असावी, प्रत्येकाच्या घरात भगवद्गीता असावी, प्रत्येक मुसलमानाच्या घरामध्ये कुराण असावं, प्रत्येक ख्रिश्चनाच्या घरात बायबल असावं, तसं प्रत्येक माणसाच्या घरात ग्रामगीता असावी. आणि हा ग्रामगीताचा ग्रंथाचा संदर्भ घरातल्या प्रत्येकाने घेतावा. विद्यार्थ्यांपासून तर बुजुर्गापर्यंत प्रत्येकाने ग्रामगीतेचा अभ्यास करून ग्रामगीता आपल्या ती करतो. या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमामध्ये आम्हाला निमंत्रित केलं आमचे गुरुदेव सेवा मंडळातील अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे आमचे गुरुकुंज आश्रम येथील सर्व कार्यकर्ते, गुरुकुंजातील सर्व पदाधिकारी, या गुरुदेव सेवा मंडळाचे सर्व गुरुदेव भक्त यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं. या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमामध्ये झाला नाही संत असा या फेसबुक पेजवर आज आमचा हा कार्यक्रम ग्रामगीता, ग्रामव्यवस्था आणि आरोग्य याविषयी ठेवला. आणि म्हणून या विषयाला धरून जे काही मनोगत या माझ्या वैद्यकीय व्यवसायातील व्यस्ततेच्या पार्श्वभूमीवर जे काही एक तासाचं मनोगत मी मांडलं, त्या की आज समाज परिवर्तनाची गरज आहे, क्रांतीची गरज आहे. म्हणून तर तुकडोजी महाराज ग्रामगीतेमध्ये म्हणतात, उठा उठा श्रीमंतांनो, अधिकाऱ्यांनो, हाक आली क्रांतीची. आणि म्हणून या क्रांतीच्या पर्वामध्ये आपण आहोत. या करोनाने आता क्रांती आपल्या दारात आणून ठेवलेली आहे. आता आपण सगळे मिळून हे गुरुदेव भक्त असतील, राष्ट्रसंतांचे सर्व अनुयायी असतील, या सर्वांना माझी नम्र विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये या जगतातील
सत्शक्ती सज्जनांच्या शक्ती एकत्र करून एक चांगल्या प्रकारची समाज व्यवस्था निर्माण करण्याची जबाबदारी आपल्याला घ्यावी लागेल। आणि म्हणून की आपण पाहिलं एका ठिकाणी एक सुभाषित वाचण्यात आलं की देर इज प्रॉब्लेम इन द वर्ल्ड नॅट नॉट ड्यू टू द पॉवर ऑफ बॅड पीपल्स बट ड्यू टू द अनयुनियन ऑफ गुड पीपल। चांगली माणसं एकत्र येत नाही म्हणून वाईटांचं फावतं, हा शब्द ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराजांनी खूप ठिकाणी व्यक्त केलेला आहे। आणि म्हणून चांगल्या शक्ती एकत्र करून चांगलं समाज परिवर्तनाचं रूप आपण देऊयात। या समाज व्यवस्थेला बदलल्याशिवाय या ग्रामनाथाला खरी प्रतिष्ठा मिळणार नाही, या ग्रामनाथाला खरं त्याचं जीवनाचं देणार आहोत। आणि म्हणून ग्रामगीतेमध्ये भूषण असणारा आमचा ग्रामनाथ हा पुन्हा एकदा सक्षम करा। या जगामध्ये एक गोष्ट आपण ऐकतो की या भारतामध्ये 50 वर्षापूर्वी अशी म्हण म्हटली जायची, उत्तम शेती, मध्यम व्यवसाय आणि कनिष्ठ नोकरी। पण या 50 वर्षात करोनापूर्वी अशी म्हण तयार झाली, उत्तम नोकरी, मध्यम व्यवसाय, कनिष्ठ शेती। पण आता मात्र जर आपण सर्वांनी या ग्रामगीतेचा ध्यास घेतला आणि त्याप्रमाणे अनुकरण करून जगात जगण्याचा प्रयत्न केला तर या काळात, येणाऱ्या काळात ही म्हण पुन्हा पॉवरफुल, पुन्हा शक्तिमान पद्धतीने या जगात वापरता येईल। उत्तम शेती, मध्यम व्यवसाय आणि कनिष्ठ नोकरी। आणि म्हणून संतांचे विचार प्रत्येकाने अनुकरण केले पाहिजेत। आणि या संत विचारातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा विचार घेऊन दिलेली ग्रामगीता हा या विश्वाच्या कल्याणाचा ग्रंथ म्हणून आपण घोषित करूयात। आणि याचा अभ्यास प्रत्येकाने करावा आणि त्याचं अनुकरण प्रत्येकाने करावं एवढीच या प्रसंगी प्रार्थना करतो आणि माझं मनोगत संपवतो। जय गुरु, धन्यवाद, जय हिंद।